मराठी एंटरटेनमेंट विश्वातील सर्व अपडेट्ससाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ये तुम्हारी मेरी बातें हमेशा यूं ही चलती रहे, ये हमारी मुलाकातें हमेशा यूं ही चलती रहे, बीते यूं ही अपने सारे दिन रात. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना. माझ्यासोबत आहेत सोनी मराठी वाहिनीवरचे सारे तुझ्यासाठी या मालिकेतले स्टारकास्ट हर्षद आणि गौतमी. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. थँक्यू. थँक्यू. तर कॉफी आणि बरस खायच्या या काउचवर जो कोणी येऊन बसतो त्यांना माझा पहिलाच प्रश्न असतो, कसे आहात आणि काय चाललंय? मस्त आहोत आणि शूट चालू आहे फक्त सध्या. हेच उत्तर देणार होतीस, मला माहिती होत हेच उत्तर देणार होतीस. कॉफीच्या काउचवर आहे तर स्ट्रॉंग आहोत. येस असं म्हणेन आता तरी. आता पुढे बघूया. पुढे बघूया काय आयुष्यात काय चाललंय सध्या शूटिंग व्यतिरिक्त. आयुष्य शूटिंग व्यतिरिक्त फार कमी गोष्टी चालतात ऍक्च्युली. शूटिंग घर तेवढंच चालतं. आराम वगैरे फार कमी असतो. आता कालपर्यंत तर शूटच करतो. आता आपण जेव्हा एखादी मालिका किंवा सिनेमा बघतो तेव्हा एक हिरो हिरोईनची प्रॉपर इमेज असते आपल्या डोक्यामध्ये की मस्त अशी नखरेल हिरोईन आणि तितके नखरे पुरवणारा हिरो. पण जेव्हा सारे तुझ्यासाठीचा जेव्हा फर्स्ट लुक बघितला तेव्हा असं काहीतरी भलतंच बघायला मिळालं, म्हणजे बॉक्सिंग ग्लोव्ज हातामध्ये, कसं सगळं आहे? खूपच वेगळी कन्सेप्ट आहे. तरी एक बॉक्सिंग करणारी मुलगी, म्हणजे मी तरी माझ्या आजूबाजूला कधी कोणी बॉक्सर मुलगी पाहिली नव्हती, माझ्या ओळखीत नव्हती असं म्हणेन मी. आणि एक मृदू स्वभावाचा मुलगा ही जसं आम्ही दोघी, मी आता म्हणणार होते आम्ही दोघंही उलटे होते एक्झॅक्टली. तर कुठेतरी मी गाते आणि तो प्रॉपर डाएट वगैरे करणारा, हेल्थ व्यवस्थित जपणारा, आणि आमची बरीच उलटी कॅरेक्टर्स सिरियलमध्ये आहेत, त्यामुळे मजा येते. पहिल्याने त्याला चुकून लागलं होतं आणि ते सुद्धा मला तर नाही वाटत मारलं असेल तू 100% काहीतरी केलं असेल त्याने. म्हणून मला नाही म्हणत आहे इन जनरल मुलांना कधी मारलंयस का असं? नाही 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 मारलं. चांगली म्हणजे व्हेरी गुड. मारामारी वगैरे म्हणलं ना, लांब होते मी असं. बैठक आहे बैठक आहे. तू ट्रेननी प्रवास केलास कधी? हो. हा मग मुंबईत नाही ते कर मग आपने आप सवय लागेल. बरोबर खरं हे खरं. तुम्ही इतके दिवस शूट करताय आता आणि वाहिनी सुद्धा नवीन आहे तुमची, सिरियल नवीन आहे, अनेक बॅकस्टेज लोक नवीन असतील, बॅकस्टेज मस्त धमाल घडत असेल, एखादा किस्सा सांगता येईल? तुझ्याकडनं पण मला ऐकायच, तू अगदीच कमी बोलतोस हर्षद. गौतमीचा म्हणजे हा जगजाहीर किस्सा होईल काही वर्षांनी, म्हणजे आता हळूहळू अजून पण काम करेल की म्हणजे माणूस कसा चालताना धडपडून पडू शकतो, धावताना आपण पाय अडकतो आणि पडतो, उभे उभ्या कोणी पडू शकतो ना, उभा माणूस उभा आणि उभा धडप असं धडपडलाही पण ती कला इच्छा आहे. आणि हे मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये, कोणालाही सेटवरच्या आर्टिस्टना किंवा इव्हन टीम मधल्या विचारलं तरी हे खरं. डुलकी लागते का? उभ्या उभ्या डुलकी लागते काय होतं तुला? माझ्या रिफ्लेक्सेस मध्ये प्रॉब्लेम आहे असं वाटतं कधी कधी. उभं राहून कोण पडतं? बरं तू सांग याचा एखादा की याचे तर असतीलच बरेचसे, त्याचे तसे कमी असतात किस्से. म्हणजे एक दरवाजा किस्सा असतो, तिथं तो उंच आहे आणि आमच्या इथे उत्तरा म्हणून आहे, म्हणजे उत्तरा सरिता नाव आहे तिचं, तर ती स्वतः खूप उंच आहे आणि तिने आतापर्यंत कधी एक ते पाटला म्हणतात एक पार्ट असतो त्याच्यावर, जेव्हा थोडस हाईट वाढवून हे करतात
तर आम्हाला ठीक आहे, आम्हाला सवय होती पहिल्यापासून उभं राहायची, तर ती स्वतः उंच नाही, ती पहिल्या दिवशी त्यांचा ओएस कधी चालू होता आणि ते मला उत्तर अगो पाटलाला आणि ती अशी लागली होती मला आत्तापर्यंत कधी लागला नाही आयुष्यात, आज पहिल्यांदा मी हर्षदबरोबर काम करताना मला याच्यावर वगैरे उभं राहून करावं लागतंय, त्याच्यामुळे त्याला बिचाऱ्याला दरवेळेला असं स्प्रेड होऊन उभं राहावं लागतं किंवा तसं सारखं अशी भाग असते त्याच्याकडे. नाही तुझं नॉर्मल आहे ना. तिचं नाव एक वेगळा पाटला बनवलाय एवढं नाही आहे बिचारी किती हा बोलत असेल तुला. ठीक आहे, मला सतत बोलत असतो, हा सतत बोलत असतो, सतत माझ्या एवढं होत असतात माझी असतात आता असतात असतात म्हणजे तू आणि सगळेच जण असे म्हणजे. तर ही और शी हा गेम आपण या दोघांसोबत खेळतोय, काही प्रश्न विचारेन सोपे सोपे तुम्हाला. जर ती गोष्ट हा करत असेल तर तुला ही वाली बाजू दाखवायची आहे आणि जर ती करत असेल तुला शी वाली बाजू दाखवायची. नसेल करत तर नसेल करत तर मग काय नाही खाव ठेवून द्या पायाला. बरं चला सुरुवात करूया. आवरायला जास्त वेळ कोणाला लाव लागतो बरं. सतत मजा मस्तीच्या मूड मध्ये कोण असत? ती बघ तिने पण शीज ठेवलंय नाही मग अशी एक विनोद केला ना मी मोठा त्याच्यावरती अजून असते. मग तुला आज सांगितलेल्या जोक वर तू उद्या हसतेस, उद्यापर्यंत हसतेस माझ्यामध्ये उभे उभे पडत असेल आठवत असेल. बर भांडणाची सुरुवात कोण करत? काहीच तुमच्या जराही वाद नाही होत, थोडे पण शाब्दिक अरे कारेक पण नाही होत. मुंबई पुण्यावर वाद असं काही होत? मी वरच सगळे होतात ते, कारण बाकी सगळे निम्म्याहून जास्त लोक मुंबई मुंबई कर. कुठे पण मग जिंका तू मधले नाही आर्टिस्ट पैकी नाही तुम्ही बाकी सगळे मुंबईचेच आहात ना. मी आर्टिस्ट आहे बाकीच्या मध्ये बोलते आपण करतो भरपूर वाद करतो. ओके पण मग तू जिंकत असशील ना कोणाची बाजू मांडताना? अर्थात 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 पुणे एकटा माणूस आहे जिंकू शकतो मुंबई. आता इथे दोन वर्षच एक होईल. इरिटेट कोण करत? काय केलं हिने इरिटेट माझी मजा उडवतात आपल्या दोघांचं चालू असेल तरी असेल नाही. याच्यामध्ये काय तुझी मस्करी केली कोणी? नाही रे नसते हसत. आधी बोलता नाही असते पण मी ही दाखवलंय. मग हा मग का हा कसं इरिटेट? मजा उडवतात कारण सारखं इरिटेट आहे. हो होत कंटाळा येतो. हे बरं की हे म्हणजे मागापासून ती मला एकट्याला नाही म्हणत हे हा करतात असतात करतात टीम आहे यांची त्यामुळे. अच्छा म्हणजे यांनी युनिटी केली आहे तुझ्या अगेन्स्ट? अगेन्स्ट नाही खूप मोठी स्टेटमेंट होईल. पीजे कोण मारत? पीजे ही मारत नाही दोघेही मारतो आम्ही. माझी जरा ब्रँडेड असते एखादा. नाही मारतो मी तर खाली ठेवून ही हसतेच सारखी तर म्हणजे काहीतरी ब्रँडेड असते. दुसऱ्यांच्या पीजेवर हसते मी इरिटेट होतो म्हणजे काही पण आमच्या इथे पीजे मारणारे एकूणच खूप आहेत म्हणजे स्क्रिप्ट मध्येच असतात आपल्या. हा हे उदाहरण. कोणाला पटकन राग येतो? वाव एक्सेप्ट केलं याने पटकन राग येतो का असं होतं? पण होतं म्हणजे होतं पण ते तो स्वभाव. सतत भूक कोणाला लागते? यात तुम्हाला पॉइंट्स मिळत आहेत काही? आता त्यात प्रश्न तसे विचारले जात आहेत. मग सतत म्हणजे दर दोन तासांनी भूक लागते ना? डाएट करतो बोल. ओ वाव जास्त रिटेक कोण घेत? तुम्ही दोघं पण रिटेक घेत नाही? खूप कमी नाही. जास्त सेल्फी कोण काढतो? आता आता तू काय बोलूस? मला तर फोटो काढताना तू पाहिलंच नसेल अजून. पण तरी खूप कमी म्हणजे सेल्फी किंवा दुसऱ्याला देणं की माझा फोटो काढ पण
फोटोज नाहीच काढत तेवढे. आमच्याकडे इतर लोक खूप फोटोज काढतात. का तुला आवडत नाही फोटो काढायला? मी बोर होते खूप फोटो काढायला. कधीतरीच असा एक अरे होतो. त्या सगळ्या शूट नंतर पहिली कोणतरी असेल जी मला म्हणते की मला फोटो काढायला बोर होता. हो म्हणजे आजही मी आता फोटो शोधत होते टाकायला, फोटोच मिळत नव्हते काही माझे. काढलेच नसेल माझ्या काढले होते हर्षद, मिळाला मला एक व्यवस्थित चांगले फोटोज म्हणते. तरी पण हा पण झोपलेला असेल फोटो काढणारे लोक असं कॅन्डिड कॅन्डिड ते काढायला पाहिजे. ती तर मजा आहे ना, ते काढायला पाहिजे. क्या बात है, बट मजा आली. या प्रिंटआउट्स मध्ये काही गाणी आहेत. ओके. गाण्यांची नाही नाही म्हणायची नाही, अजिबात म्हणायची नाही. गाण्यांमध्ये काही काही वन साइड जिंकेल ती. गाण्यातले काही काही सीन्स आहेत. ओके. तर मी तुम्हाला ही प्रिंटआउट देईल. एक ह्याला देईल आधी. तुला ती इथे पकडायची, तुला ती बघायची नाही हा. तिने ऍक्ट करायचं आणि तू ऍक्ट करायचंय आणि तू ते गाणं ओळखायचंय. ओके. आणि हिंदी मराठी दोन्ही गाणी आहेत ह्याच्यामध्ये. कोणापासून सुरुवात करायची? माझ्यापासून. म्हणजे मी धरण्यापासून म्हणजे हा ऍक्टिंग करणार आधी. बरं चला, तू बघायचं नाहीयेस आहे. तू बघायचं नाहीयेस. नाही बघितलं. हा आधी कॅमेराला दाखव. बरं तुला दिसणार नाही दिसणार नाही दिसणार. तू ऍक्टिंग कर. आता हिने गाणं ओळखायचं ना. हा तू ऍक्टिंग कर तेव्हा ती ओळखेल ना. गाणं गाणं आहे आहे. हो गाणं आहे. गाणं ऍक्टिंग करायची आहे हर्षद. गाडी रिक्षा बघतोय रिक्षा. वाव कमाल आहे याचं ऍक्टिंग स्किल. गाणं फारच ओळखीचं होतं त्यामुळे सोपं होत. आता अरे आता जरा कठीण आहे ते. मी ती चढायला लागली मला अचानक ना. हा अचानक थंडी वाजायला. हे वर पकड आधी कॅमेराला दाखव. कुठलं गाणं मलाच माहिती नीट बघ. अरे खूप फेमस गाणं आहे. वाईट आहे या बाबतीत खूप. उलट नाही शब्द ना शब्द सांगशील आता हळूहळू. तिला गाणं अगं विषय संपला. तू बघितलं नाही असे गाणं? हा हा ती बघ ती बघ. असं कसं नाही बघितलं? दाखवती आता तुला माहिती असेल तर पिक्चरची ऍक्टिंग कर तिला कळेल. असाच दिसतो हा माणूस. बघा हा पिक्चर हिला माहित नाही जो कुठला असेल तो. दबंग सलमान खान. सी हा तेच गाणं आहे. पिक्चरचं गाणं आहे उड दबंग दबंग. हा दबंग पिक्चर आहे हेच मला कळत नव्हतं बराच वेळ. आई शब्द कळत नव्हतं. मी अजिबात करत म्हणून हे शी ठेवलंय मी. ह्यासाठी तर दोन्ही पाठे शी म्हणतात. शी शी खूप वाईट होता. ते तिच्या पण पुढे गे गे बघू नको तू. नाही बघितलं. इकडे हे गाणं सांगायचं. हा वर धर वर जरा. हिंदी आहे. हिंदी आहे. हिरो हिरोईन काय डान्स कर. डान्स करायला उभं राहावं लागेल. तू बघितलं असं सगळे हिंदी पिक्चर आतापर्यंत? तुला दबंग नाही ओळखत आहे थोडा डाऊट. मी सध्या ते अजिबात पाहिलेलं नाही आहे. पिक्चर्स गेले काही जुनं आहे का? ओ हा एवढं पण नाही जुनं पाहिल्यापर्यंत आहे. एवढं पण नाही आहे जास्त आत्ताच्या पेक्षा. नाही नाही मला नाही सांगता येणार. मला असं वाटतं ओळखता येणार नाही. बरं तू पिक्चर गेस कर. तू पिक्चर पिक्चर करायला तू बघितलं असेल. बघितलं तुला कळलंय ना गाणं? हो बस पण मला ते सांगू मागवावं लागेल काय का प्रॉप असेल तर डान्स करता येईल ना. अरे तू ऍक्टिंग तर कर ना. तू करतोयस ते ती गोष्ट. उत्तम आहे. 3 तासात येईल विचार. बट ऍक्च्युली ते असं नाही वाजवत जसं तू केलंस. ड्रम काय लफली वा
नगाडा। अरे केवढी हुशार आहे ती, आता दाखवलं तिने आणि मग अशी दबंग ने ओळखता आलं कसं करू जे। अरे मी दबंग मेट पाहिला, मला ना सलमान खान एक तर बऱ्याच याच्यात सेमच वाटतो त्याच्या। बरं, सलमान ने कधी घातलं नाही तुझं, आता ती ऍक्टिंग करणार हे बघा बरोबर आहे। वर अजून कुठे कसही कर, डान्स कर, त्याने कसं चांगलं केलं, मला कळलं मग अशी टांगेवाला बोललीस ना। बाहेर वाजलेत घड्याळ, घड्याळात वाजला एक। हिंदी आहे ना? हिंदी नाही आहे, मराठी आहे। वाजले की 12। वाव, ती खूप चांगली ऍक्टर हो, तेव्हा तर वाजत नाही म्हणून घेतलं असेल। वाईट होते बरं, आता जरा कठीण देते। हा हे कठीणच होत, नगाडा खूप नगाडा आठवणं फारच। हा बघ, बघितलं तरी पण नाही, चल याला तर असंच येत ना अँटिक अँटिक सगळे ठरवून सगळे आयटम नंबर। ओके आयटम नंबर आहे पुढे, त्याच असं जुना इतका नाही, इथपर्यंत जुना आहे। हिच्यासाठी तर जुनाच झाला ना तो। हा चलावना नॅनो सिप नाही, कशाची ऍक्टिंग आहे? एक सेकंड, हा एक सेकंड, मला माहिती आहे, मला माहिती आहे, एक मिनिट थांब। बघतच नाही तिला माहिती, कजरारे कजरारे ते कार्यक्रम। ह्याचं ऍक्टिंग स्किल मला माहिती आहे, मला माहिती आहे, याचं ऍक्टिंग स्किल। आता मजा आहे, घे तिला दिलं, आता तू ऍक्टिंग केली, आता तू कर ऍक्टिंग। यो आता म्हणे हे गाणं कुठलं आहे ओळखलंस ना? मॉब वाले येतात, हे सगळ्यात सोप्प आहे। मॉब शिट्टी शिट्टी वाजली, शिट्टी वाजली, गाडी सुटली। येस, मला वाटलं आता ही परत म्हणते हे कुठलं गाणं आहे, हे माहिती आहे, हा कुठला सीन आहे। मजा आली, तुम्हाला मजा आली का? येस येस येस, खूप मजा आली, खूप मजा आली। असं नाही कधी केलं, हे नाही केलं ऍक्च्युली। बट एनिवेज, थँक्यू सो मच, तुम्ही दोघे जण इकडे आलात आणि ऍक्टिंग आणि ही वर्षी बरंच काय काय धमाल आपण केली, असंच तुम्हाला नाही जाऊ देणार। तुमच्यासाठी खास स्पेशल गिफ्ट आहे माझ्याकडे, तुम्हाला सुहानाकडनं मिळत आहे हे गिफ्ट। हॅपी बर्थडे, थँक्यू थँक्यू। गौतमीला सुद्धा सुहानाकडनं गौतमीला इथपर्यंत मृणमयी आलेलं पण नाही 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 गौतमी आहे। बट एनिवेज, थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि ऑल द बेस्ट। थँक्यू थँक्यू। सो कॉफी आणि बरस काहीचं हे संपूर्ण सीझन तुम्हाला नेमकं कसं वाटलं हे मला नक्की कळवा। छोट्याशा ब्रेक नंतर नवीन सीझन घेऊन मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे, तोपर्यंत तुम्ही बघायला विसरू नका राजश्री मराठी।